नमस्कार, सुषमाज रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला हिरव्या वाटणातलं वरण करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे एक वाटी तूरडाळ मी अशी कुकरला शिजवून घेतलेली आहे। खूप जास्त नाही शिजवायचे, तर थोडेसे असे दाणे दिसतायत बघा। तर अशी मी हळद घालून आणि शिजवून घेतली आहे डाळ। इथे कोथिंबीर आहे, थोडी जास्तच कोथिंबीर घ्यायची आहे कारण की वाटणाला हिरवा रंग यायला हवा। कढीपत्ता 4 ते 5 कोकम घेतलेले आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, 2 हिरव्या मिरच्या, ह्या तिखट मिरच्या आहेत म्हणून 2 घेतल्यात, ओलं खोबरं खवून अर्धी वाटी घेतलेलं आहे, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि 3 ते 4 चिमूटभर असं हिंग घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी तेल। सर्वात आधी आपण हिरवं वाटण तयार करूया। त्यासाठी इथे मी ह्या 2 मिरच्या घेतल्यात, त्या घालते, कोथिंबीर, हे ओलं खोबरं, आणि जिरं। आता हे थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण। वाटण तयार आहे, बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघा, एकदम बारीक मी पेस्ट केलेली आहे ह्याची। आता हे जे वाटण आहे ना, ही जी डाळ आपण वाफून ठेवली आहे, या डाळीत घालणार आहोत वाटण। आपण हळद आधीच घातलेली आहे डाळ शिजताना। आता हे मिक्स करून आपण आता फोडणी करूया। आता आपण फोडणी करूया। तर इथे मी गॅसवर 1 चमचा तेल गरम करून घेतलंय। आता यामध्ये हिंग, मोहरी, आता मोहरी चांगली तडतडली की मग कढीपत्ता आणि लसूण घालूया। आता मी लसूण घालते, लसूण थोडा ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया तेलामध्ये। लसूण ब्राऊन झालं, आता ह्यामध्ये मी कढीपत्ता घालते। आता हे जे वाटण घालून आपण डाळ ठेवली होती ती घालून लगेच याचं झाकण ठेवायचं 2 मिनिट। 2 मिनिटानंतर आता मी झाकण काढते। हे बघा छान याला एक मस्त उकळी काढून घ्यायचे। आता ही जी कोकम घेतलेलं ते घालते, कोकम, तुमच्याकडे कोकम नसेल तर टोमॅटो घातला तरी चालेल, चवीप्रमाणे मीठ, आणि आता छान उकळी काढून घेते मी वरणाला। 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर मी असं हे वरण उकळून घेतलंय आणि आता ही आपली ओल्या वाटणातलं वरण तयार आहे। कलर बघा किती छान आलाय, कधीतरी असं वेगळं वरण करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला। चला तर आता मी हे सर्विंग बोलमध्ये काढून घेते। मस्त वाफाळलेलं गरम गरम वरण भाताबरोबर अतिशय टेस्टी लागेल। नक्की करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।